गणेशोत्सवात झेंडूने भाव खाल्ला असून झेंडूचे दर 250 ते 300 रुपये किलो इतके झालेले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी काही तास शिल्लक राहिले. घराघरात बाप्पाचं आगमन होणार आहे, पण त्यापूर्वी फुलांच्या खरेदीसाठी मुंबईतील दादर फुल बाजारात फुल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते. फुलांची आवक कमी असल्याने फुलांचे दर वाढले आहेत. झेंडूचे दर 250 ते 300 रुपये किलो आहेत, तर अष्टरचे दर 200 रुपये किलो आहेत. दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा. डॅरिल, दादर मार्केटमध्ये आता फुलांचा दर कसा आहे, रहदारी कशी आहे, कारण गणेशोत्सवासाठी आपल्या लाडक्या बाप्पासाठी तयारी केली जाते. नक्की प्रज्ञा, आपण पाहिलं तर बाप्पाच्या आगमनासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. उद्या घराघरात बाप्पाचे आगमन होणार आहे, पण मी सध्या मुंबईच्या दादर मार्केट परिसरात आहे. आणि आपण पाहू शकता की दादर बाजारात फुल खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. फुलांची आवक कमी असल्याने दादर बाजारात जे फुलांचे दर आहेत ते वाढलेले आहेत. झेंडूचे दर हे 250 ते 300 रुपये किलो आहेत, तर अष्टरचे दर हे 200 रुपये किलो आहेत. उद्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर दादरच्या फुल मार्केट परिसरात फुलं खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पण आणि यंदा फुलांची आवक कमी असल्याने दर देखील वाढलेले पाहायला मिळत आहेत. डॅरिल, जर झेंडूच्या फुलांची आवक कमी आहे, दर वाढलेले आहेत, तरीही तिथे नागरिक मोठ्या उत्साहात इथे मार्केटमध्ये पोहोचलेले आहेत. कितीही दर असो तरीही मोठ्या उत्साहात ही फुलं घेतली जात आहेत, कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आवडतं हे फुल. नक्की प्रज्ञा, आपण पाहिलं तर गणेशोत्सवाचा सण हा साजरा केला जातो, पण मात्र फुलांचे दर जरी वाढले असले तरी देखील नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दादर मार्केटमध्ये फुलांचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत, तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात फुलं खरेदी करायसाठी इथे आलेले आहेत. आणि आपण पाहू शकता की झेंडूचे दर हे 300 रुपये आहेत, अष्टरचे दर 200 रुपये असला तरी देखील मात्र नागरिकांची मोठी गर्दी ते पाहायला मिळत आहे. धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.